काळानुसार पत्रकारिता बदलत आहे सध्याची दिशा आणि दशा वेगवेगळ्या आहेत त्यामुळे पत्रकारांनी समाजहित लक्षात घेऊन पत्रकारिता आणि त्यावर विचारमंथन करणं गरजेचं आहे असं प्रतिपादन इचलकरंजी महापालिकेचे प्रशासक सुधाकर देशमुख यांनी केलं आहे इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघ आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या वतीनं आयोजित पत्रकार दिन आणि पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघ आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या वतीनं शुक्रवारी पत्रकार दिन आणि गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं सुरुवातीला पत्रकार संघाचे अध्यक्ष धर्मराज जाधव हो यांनी पत्रकार दिनाचा उद्देश विशद केला त्यानंतर बोलताना महापालिकेचे प्रशासक सुधाकर देशमुख यांनी काळानुसार पत्रकारिता बदलत असल्याचं सांगितलं सध्याची दशा आणि दिशा वेगवेगळ्या आहेत त्यामुळे पत्रकारांनी समाजहित लक्षात घेऊन पत्रकारिता आणि त्यावर विचारमंथन करणं गरजेचं असल्याचं सांगितलं माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी आपल्या भाषणात पत्रकारांसाठी घरकुल आणि पत्रकार भवन उभारण्यासाठी महापालिका प्रशासकांनी शासनाकडे प्रयत्न करावेत त्याचा आम्ही आवश्यक तो पाठपुरावा करू अशी ग्वाही दिली बी एम हिरडेकर यांनी समाजात बालमृत्यू शेतकरी आत्महत्या शिक्षणाचं बाजारीकरण भ्रष्टाचार बेरोजगारी बकाल शहर यासह अनेक प्रश्न आहेत मात्र यातलं काय व्यक्त करायचं असाही प्रश्न पत्रकारांसमोर असल्याचं सांगितलं दर्पण काळ बाळशास्त्री जांभेकर यांची अभ्यासपूर्ण पत्रकारिता आणि त्यांची विद्वत्ता यामुळे इंग्रजांनाही त्यांना मानावं लागलं मात्र आत्ताची पत्रकारिता कठीण झाली आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली यावेळी मान्यवरांच्या हस्ते सामाजिक कार्यासाठी विजन इचलकरंजी यंत्रमाग उत्पादक पंडित सुतार क्रीडा क्षेत्रातील अजिंक्य रेडेकर वस्त्रोद्योगातील पांडुरंग धोंडपुडे आणि शैक्षणिक क्षेत्रातील विकास विद्यामंदिर चौगुले बालवाडी यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात